कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. डॉक्टर डी के पुर्नाळेंचा गौरव हा संपूर्ण शेवगाव तालुक्यातील जनतेचा सन्मान आहे असे भावपूर्ण उद्गार महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले. ते अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भगूर या गावी डॉक्टर टी के पुर्नाळेंच्या गौरव सोहळ्यात बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे, माजी आमदार संभाजीराव फाटके, पुरुषोत्तम बोरकर, बन्सीभाऊ म्हस्के, जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्ष मंजुषा गुंड, विजय वहाडणे, सुनील गडाख, सिद्धार्थ मुरकुटे, जगन्नाथ गावडे, अभय अव्वाड, अनिल कराळे, धनंजय बडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन नंतर ऍडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी प्रास्ताविक डॉक्टर टी के पुर्नाळेंचा जीवनपट सांगितला. त्यांची कन्या जिल्हा परिषद सदस्या सौ हर्षदताई काकडे यांनी न हे व्रत घेतले. तथापि हा विरोध तत्वांशी होता, त्यामध्ये व्यक्तिगत कटुता कधीच आली नव्हती. जनसेवा करताना कोणत्याही अपेक्षा, मग त्या आर्थिक असो व राजकीय असो, त्यांनी कधीही ठेवल्या नाही. वेळ अवेळ न पाहता प्रसंगी पदरमोड करून सर्वसामान्यांना पाठबळ देण्याचेच काम मी सदैव केले. कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली, शक्य तेवढे प्रेम दिले. या कामात माझ्या मित्र परिवारानेही मला खूप मोठी साथ दिली. त्या बळावरच मला या तालुक्याची 40 वर्ष अखंडपणे सेवा करता आली, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. जीवन जगत असताना कुटुंबातील सर्वांना बरोबर घेऊन चालत राहिलो. माझ्या भावना, माझ्या भावांना, जवळच्या नातलगांना जमेल तेवढा आधार देऊन प्रत्येकाचे प्रपंच उभा केले. माझ्या जीवनावर लेखक बोलकर यांनी जे पुस्तक लिहिले आहे, त्या पुस्तकात शेवगाव तालुक्याची तत्कालीन राजकीय सामाजिक परिस्थिती रेखाटलेली आहे. अंधतेने या डॉक्टर पुर्नाळेच्या जीवनावरील पुस्तकातील काही सारांश वाचून दाखविला. संभाजीराव फाटके, नानासाहेब अंबाडे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी डॉक्टर पुर्नाळेंच्या 82 वर्ष सपत्निक भव्य नागरिक सत्कार नंतर त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. डॉक्टरांच्या पत्नी सौ मंदाकिनी पुर्नाळे यांनाही सन्मानित करण्यात आले. हा सोहळा पाहून त्यांना गहिवरून आले होते. या प्रसंगी युवराज नरवडे, वंदना मुरकुटे, बाबासाहेब ढाकणे, बिजे सर आढाव सर यांच्यासह शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील हजारो नागरिक हजर होते. पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित जनसमुदायाला सहभोजन देण्यात आले. काम करताना दिया मार्फत त्यावेळी पुढे आली आणि त्यांनीही पंचायत राज व्यवस्था अतिशय मजबूत करण्याचं काम केलं, त्याला चांगला पाया घालण्याचं काम केलं. असं काही जिल्ह्यापुरतं जर बोलायचं ठरलं तर मला वाटतं अशा व्यक्ती 4-5 लोकांच्या मध्ये डॉक्टर पुर्नाळे साहेबांचा उल्लेख केला पाहिजे. अशा प्रकारचं काम जिल्हा परिषदेतून त्यांनी केलं, पंचायत समितीच्या माध्यमातून केलं आणि सगळ्या समाजामध्ये आपला एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला. तर म्हणजे या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये संभाजीराव फाटके साहेबांनी सांगितलं, त्यांना सिंधुदुर्ग तालुक्याचा आमदार व्हायचं, त्यांनी नम्रपणे मला वाटतं ते स्वीकारले. अनेक पदं चालून आली परंतु सत्ता त्यांना कधी भावली नाही. त्यातून फक्त समाजाकरता काम करत राहायचं हे त्यांनी व्रत स्वीकारलं. मला वाटतं की अशा ध्येय वेगळ्या कार्यकर्त्यांचा सत्कार होताना मला वाटतं त्यांचा सत्कार डॉक्टर पुर्नाळ्यांचा होत नाही तर आमच्या शेवगावकरांचा सत्कार होतोय, आपल्या तालुक्याचा बहुमान वाढतोय असं म्हटलं सांगतात. डॉक्टर बोरकर यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेखच त्याने असं म्हटलेलं आहे की डॉक्टर पुर्नाळेंचं व्यक्तिमत्व म्हणजे सेवाभावी वर्षाचा चालता बोलता आलेख अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी केलेला आहे.
आणि आपल्या जीवनातल्या त्यांचे अनेक पैलू त्यांनी उलगडून दाखवले. शेती, सहकार, उद्योग, व्यापार या तालुक्याच्या प्रत्येक विकासामध्ये आपापलं परिणाम योगदान देण्याचं काम त्यांनी केलं. पण मला असंही म्हटलं त्याप्रमाणे किंवा डॉक्टर ॲडव्होकेट शिवाजीराव म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला भाषणामध्ये हा त्यांचा इतिहास आजच्या तरुण पिढीला काळात कोपरे झाडाचा लढा झाला, दादापूरचा लढा झाला, हे शेतकऱ्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रसंग आला. परंतु डॉक्टर पुणेच्या सारख्या ध्येयवादी माणसाच्या दबावानं हे आंदोलन एवढं मोठं उभं राहिलं तर त्यावेळेच्या राज्य सरकारला सुद्धा झुकवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. अशा प्रकारचं काम या आंदोलनामध्ये त्यांनी करून दाखवलं. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील नजन, पाथर्डी.